बोर्डाच्या कामाच्या आढावा घेण्यात आला आणि त्यामध्ये व बोर्डाला काय काय अडचणी आहे ते ऐकून घेतल्यानंतर ते अडचणी पुढच्या आढावा घे उपाययोजना करायचे आहेत ते माहिती घेतली. बोर्डामध्ये जी मंजूर पद आहे त्या पदावर पूर्णपणे अधिकारी कर्मचारी नाही. बोर्डामध्ये कम्प्युटरायझेशनची कामं अजून अर्धवट राहिली. त्या 31 मार्चपर्यंत संपूर्ण आमच्याकडे जे कुठले वर्क रजिस्टर्ड आहे त्याची माहिती सगळं वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यासाठी 31 मार्चपर्यंत जी कामं प्रलंबित आहेत ती कामं करणे आणि बोर्डामध्ये जे सदस्य आहे जे रिक्त पद आहे बोर्डामध्ये ते बोर्ड सदस्याची लवकरात लवकर इलेक्शन असतील ते इलेक्शन करून घेणे सरकारकडून जे नियुक्ती असतील ते सरकारकडून घेणे म्हणजे कम्प्लीट बोर्डचं गठन लवकरात लवकर करण्याच्या अपेक्षा चांगली कामं करण्यासाठी आहे. ती सगळी कामं थोडीच्या काळामध्ये आम्ही करू. सरकारकडे बोर्डाच्या दैनंदिन कामाच्या अधिकार नाही. बोर्डाला सर्व अधिकार आहे. ते सगळे जे काही वर्क रजिस्टर त्यांच्याकडे जवळपास 11,000 वर्क रजिस्टर्ड आहे त्यांच्या नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी बोर्डाकडे आहे. सरकारकडे बोर्डावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आणि पुढच्या काळामध्ये बोर्ड संपूर्णपणे गठीत होईल. बोर्ड व्यवस्थित कामकाज करतील. बोर्डाकडे जे अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करून पुढे व जे काही रजिस्टर असतील त्याची काही योजना असेल त्यांची काही अडचण असेल हे सगळी कामं पूर्ण करण्यासाठी हे सगळी माहिती आज घेतलेली आहे. पुढच्या काळामध्ये ते आम्ही त्यांना मागणी आहे स्टाफ भरतीबाबत